सोलापूर आणि माढा या लोकसभा मतदारसंघासाठी आज महायुतीच्या उमेदवारांनी अर्ज दाखल केले. सोलापूर लोकसभा मतदारसंघातून राम सातपुते यांनी तर माढा लोकसभा मतदारसंघातून रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी आज जिल्हाधिकारी कार्यालयांमध्ये आपापले उमेदवारी अर्ज दाखल केले. त्यानंतर झालेल्या रोड शोमध्ये उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपस्थित होते. ही निवडणूक स्थानिक, ग्रामीण किंवा राज्यांची नाही तर देशाचा नेता अर्थात पंतप्रधान निवडण्याची आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी विरुद्ध राहुल गांधी अशा नेतृत्वाची आहे असं फडणवीस यांनी यावेळी सांगितलं. राम सातपुते आणि रणजितसिंह नाईक निंबाळकर यांना मतदान करणं म्हणजेच पंतप्रधानांना निवडून देणं असंही ते म्हणाले. जनतेला ही माहिती आहे की ही निवडणूक लोकसभेची आहे. जनता मोदीजींच्या बाजूने आहे. जनतेला मोदीजींना प्रधानमंत्री बनवायचं आहे. जनता इतर कोणाकडे पाहत नाही. जनता केवळ मोदीजींकडे पाहते आणि मोदीजींचे उमेदवार म्हणून या ठिकाणी रणजितसिंह नाईक निंबाळकर असतील किंवा रामभाऊ सातपुते असतील, दोघांनाही प्रचंड मतं मिळतील. दरम्यान माढा मतदारसंघासाठी राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षातर्फे धैर्यशील मोहिते पाटील यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला तर पर्यायी अर्ज म्हणून विजयसिंह मोहिते पाटील यांचाही अर्ज दाखल करण्यात आला आहे.